सर, एकेकाळी काँग्रेसचा बाले केला असणारा नगर जिल्हा, आज नगर जिल्ह्यात काँग्रेसचे केवळ 2च आमदार उरले आहेत, हे कशामुळे झालं? काय मी त्याचा फार अभ्यास केला नाही, परंतु मी आत्ता असे कसा अनुभवतो आहे का, जिथे काँग्रेसची स्थिती अत्यंत नगण्य झाल्यासारखी वाटते आहे, तिथंही त्या काँग्रेसमध्ये एक चैतन्य हळूहळू उगवत आहे. पुन्हा एकदा मोठ्या संख्येने तरुण प्रगल्भ माणसं काँग्रेसच्या विचाराला पाठिंबा देत आहेत. आणि मी आमच्या जिल्ह्याच्या काँग्रेसच्या बैठकामध्ये पदही पाहतो आहे की मोठी स्पर्धा आहे काँग्रेसचं पद मिळवण्यासाठी काय, आणि हळूहळू काँग्रेसच सर्वव्यापी आणि काँग्रेसच या भाजपाला समर्थपणे देश पातळीवर उत्तर देऊ शकणारा पक्ष असू शकतो, आणि काँग्रेसचाच विचार सर्वसमावेशक इथले दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, शेतकरी, शेतमजूर या वंचितांचा काळजी वाहणारा हा एकमेव पक्ष आहे. भारतीय राज्यघटनेची जपवणूक करणारा, संविधानाची मूल्य रुजू पाहणारा हा पक्ष आहे, याची जाणीव या एककल्ली सरकारच्या सध्याच्या वर्तनातून आणि त्या धोरणातून लोकांना होते आहे. आणि ही जी निगेटिव्हिटी भाजपानं देशभर पेरलेली आहे, ही निगेटिव्हिटीच पुन्हा काँग्रेसला संजीवनी देईल याच्याबद्दल मी ठाम आहे. म्हणजे येत्या काळात नगर जिल्ह्यात काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढेल? हो, वाढेल ना. म्हणजे हे कसं की आघाडीच्या आघाडीमध्ये तुमची जागा वाटप 75% तर राष्ट्रवादीकडेच असते, तुमच्याकडे केवळ 3च जागा असतात. हळूहळू होईल ना, ते घडेल ना, वाढेल ना. सध्या सर नगरमध्ये नगरच्या नामांतराचा विषय चालू आहे, तर याबद्दल तुमची काय भूमिका आहे? काय नावापेक्षा मला विकास महत्त्वाचा वाटतो. विकासाबद्दल काही बोला ना, त्याच्याबद्दल काही ठोस असेल तर त्या पडळकरांनी सांगावं काय, ज्यांनी एपिल्लू सोडून दिलं आहे. सध्या एक नवीन गोष्ट आली आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, वंचित घटकाचे प्रश्न असतील, आणि जीवघेणे प्रश्न आहेत, जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांना सामोरं जाता नाही आलं, ते प्रश्न सोडवता नाही आले की काहीतरी भावनात्मक पिल्लू सोडून द्यायचं आणि लोकांना त्याच्यामध्ये अडकून ठेवायचं, या षडयंत्राचा तो भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमचा याला विरोध आहे? विरोध नाही, माझा कशालाच विरोध नाही, परंतु आपल्याला आपल्या प्रश्नांचं भान असावं की नसावं. लोकांनी मला मोठ्या आशेनं आणि अपेक्षेनं, त्यांची जी स्वप्नं आहेत ती चिमुटभर पद्धतीने का होईना प्रत्यक्षात यावीत म्हणून निवडून दिलं. मी त्याकडे दुर्लक्ष येऊ नको, त्या गोष्टीवर लेझिम का खेळत बसू, हा माझ्या पुढचा प्रश्न.